काय मामा? आली आली माझी लाडकी छबडी आली. आज तुझ्यासाठी खास भेंडी फ्राय आवडते ना का तुला? अरे कुठे भेंडी भेंडी करतोयस, तांबडा कर. नगदी मटण आणलंय. काय सांगतेस? नगदी मटण. अरे मटण नुसतं तांबडा होय. पित्याच्या आधीच काहीतरी केली की आज काय घस नुसतच वल्ला नाही करायचा. ए आग नग, ए आग 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 नग, फुटल फुटल फुटल, ए आग फुटल की वल्ला करायचा. आपे तुझ्यासाठी मटण शिजवतो. आपे ढाब्यावर काय केलं नाही नाव का? इस लाजले मी. जा मटण कर आता. आपल्याला लई लांब जायचंय. अरे मामा, आज त्या सुजितच्या नजरेत संजीवने ढाले पाटीलच्या इमेजचा चकना चूर केलाय मी, आणि लगेच तिचा भी हिसाब केला. ओपन चॅलेंजच केले तिला. अगं काय तू आपे, कशाला त्या संजीवनीला नख लावलं उगच? अगं मांजरावने नुसतं पंज्यानं खेळायचं ना तिच्या संगट. हे तुला लई जड जाणार आहे, लक्षात ठेव. अरे मामा, इतके दिवस मला तिच्यापासून सावध राहायचं होत, पण आता नाही. आता मला तिला तडफडताना बघून मजा घ्यायची. कसं आहे बघ ना, तिला सगळंच कळतंय का? तिच्या लाडक्या सुजित भाऊजींच्या दिलालाच नाही, जीवालाही धोका. पण ती काहीच करू शकत नाही, आणि ह्याच्यामुळे ती अजूनच भंजळून जाईल आणि अजून चुका करेल, ज्याच्यामुळे सुजितचा तिच्यावरचा विश्वास पार संपून जाईल. सध्या माझ्या हात आणि सुजित मध्ये तेवढा एकच काट आहे, संजीवनी ढाले पाटील. एकदा का तो बाजूला झाला ना का, मग सगळा वाडाच आपलाय. लई स्पीड मारू न ग. अग आपल्याला ते दुसऱ्या मजल्यावर न पडून फुटणार ओव्हर कॉन्फिडन्स वाला अंड नाही व्हायचंय आपल्याला. लई लांब जायचंय माहिती. लई लांब जायचंय आपल्याला. माझं ओपन चॅलेंज आहे तुला, संजीवनी रणजित ढाले पाटील. नाही तुझ्या नाकवटीतून ढाले पाटलांची सून झाले ना, तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. आलीस का तू? काय झालं अशा वेळी का झोपलंय? तब्येत बरी आहे ना तुमची? हो बरी आहे. तुझीच वाट बघत होतो, बसल्या बसल्या डोळा लागला. बस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आहो काय झालंय संजू? मी जे सांगणार आहे त्याने बऱ्याच गोष्टी बदलतील. आय मीन जे काही होणार आहे त्यातून तुलाच मार्ग काढायचा आहे. या सगळ्यातून तू व्यवस्थित मार्ग काढशील याची मला खात्री आहे. खरं तर हे तुला सांगताना मलाही जड जात आहे संजू. इथून पुढे आपण एकत्र नाही राहू शकत. तुला एक घर सोडून जावं लागेल. अहो अहो हे काय देताय तुम्ही मला? अगं मी काय डिवोर्स नाही देते तुला, लेटर आहे वाचून तर बघ. महाराष्ट्र पोलीस.
वाचलंस का, तुला ऑफिशियली कॉल आलाय ट्रेनिंग साठी. संजू, पुढच्या लेटर मध्ये डेट आल्यानंतर तुला ट्रेनिंग साठी जावं लागणार आहे. 9 महिन्यांची ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग झाली की तू PSI होणार आणि मी तुला सल्यूट करणार. एक मिनिट. अगं मन भर कौतुक तर करते मला तुझं. बस माझा तर विश्वासच बसत नाहीये. हसू का नाचू का? मला अडगीला तर रडायलाच येत आहे बघा. म्हणजे सगळं घडतंय याचा लई आनंद आहे, पण ही जर्नी आता संपणार आहे याचं वाईट पण वाटतंय. अहो केवढी जीव तोडून मेहनत घेतली आपण. संजू, तू एवढी मेहनत घेतली त्याचंच तर फळ मिळालंय तुला. फळ? तुमच्यापासून 9 महिने लांब नाही जायचंय मला. आता नखरे नको येत, अजिबात माघार घ्यायची नाही. इतकी मेहनत घेतलीयस, इतके स्वप्न बघितले, इतका त्रास झालाय, ती सगळी स्वप्न डोळ्यासमोर आहेत. संजू, खूप मोठी संधी मिळाली तुला आणि तू त्या संधीचं सोनं करशील, खात्री आहे मला. तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, मग मी सगळं करेन बघा. तुम्ही बघाच आता, आपल्या कपाटात पोलिसाची वर्दी येईल आणि तुमची वर्दी मी घालणार आहे. पण असं कसं करता येईल? म्हणजे तू किती व्यायाम केला तरी माझी वर्दी तुला ढिलीच होणार आहे ना. काय हो तुम्ही पण, जा तिकडं. पण एक गोष्ट तर चांगली झाली बघा, आजचा दिवस लय भारी आहे. गंधे साहेबांचं पण काम झालं, त्यांनी दिले ना तुम्हाला पैसे. हा बघा, म्हणजे आता तुमचा बिझनेस पण मार्गी लागणार आणि माझं पण सगळं व्यवस्थित होणार. हा म्हणजे खर तर ही एक गोष्ट वाईट घडली आज, पण जाऊ देत, आजचा दिवस आपल्या दोघांसाठी लकी आहे. किती आनंदात आहे ही, आणि किती प्रेशर सुद्धा आलं असेल तिला. तिच्या खांद्यांवर आधीच खूप मोठी जबाबदारी आली, त्यात आता माझ्या प्रॉब्लेमचा भार मी तिच्यावर टाकला तर तिचं ट्रेनिंग मधूनही लक्ष उडेल. नाही, यातून जो काही मार्ग काढायचा तो माझा मी काढेल. असं काहीही होऊ देणार नाही जेणेकरून संजू तिच्या ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट होईल. दादासाहेब, राजश्री, उद्या सकाळी जरा लवकर तयार व्हा. उद्या गुढीपाडवा आहे, गुढीची पूजा तुम्ही दोघांनी करायची. जशी आपली आज. बेबी मावशी, पाया पडते. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. दादासाहेब भाऊजी. एक मिनिट, मागे सारखा मागे वा. काय चालवलं ते? काय होत आखत्या साऊबाई, ही अशी रोज रोज नवीन नवीन नाटकं काय सुचतात तुम्हाला? नाटक नाही, त्याला चरण स्पर्श म्हणतात. पाया पडणं हा ठीक आहे, पण मध्येच काय असा चरण स्पर्श? कायमचं घर सोडून निघून चाललाय का तुम्ही पानबुंद्याला? वहिनी साहेब. नाही म्हणजे तसं नाही, आमच्या डोंगर काढायला बर का, असं घर सोडून जायचं असलं ना की पाया पडायची पद्धत आहे ना, म्हणून आम्ही म्हंटल आपलं. अगं बाई असं होय राजश्री, म्हणून तू आमच्या पाया पडत नाहीस काय? आणि वैटी साहेब, एक चांगली सवय, एका प्रकारचा व्यायामच म्हणू शकता तुम्ही. खाली वाकून नमस्कार केल्याने रक्तप्रवाह वाढतो डोक्यातला आणि डोळ्यातला सुद्धा. माणूस डोळस होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्कार आहेत ते. खाली वाकून नमस्कार केल्याने अहंकार कमी होतो आणि वडीलधाऱ्यांबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते. रंजा, काय छान बोललास रे. ही कमाल झाली राजकारणाची पण. एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय, त्याच्या वैयक्तिक आयुष्य
बेबी मावशी मी निघते. हा तू खाल्लंयस ना? हो येते आहेस. संजीवनी. हा. 2 मिनिटं आहेत का तुमच्याकडे? आई साहेब आवाज का बोलताय तुम्ही? सांगा ना काय बोलायचं होतं तुम्हाला. खरं तर हा प्रश्न विचारणं व्यर्थ आहे पण तरी पण आम्ही विचारतोय. यंदा दिवाळीच काय शेड्यूल असणार आहे तुमचं? म्हणजे तुम्ही लक्ष्मीपूजनाला तरी घरी असणार आहात की नाही विचारतोय. आई साहेब आम्हाला रणजितरावांची एक गोष्ट आवडते बरं का बेबी. काय समोरच्यांचं मन राखायचं म्हणून खोटी आश्वासनं देत नाहीत ते. जमत असेल तर हो म्हणतात, नसेल तर सरळ नाही म्हणून सांगतात. तुमचं तसं नाहीये, तुमचं आमच्या बेबीसारखं आहे. म्हणजे काय समोरच्याचं मन राखायचंय म्हणून काहीतरी काहीतरी वचन द्यायचं आणि मग ते पाळता आलं नाही की समोरच्याची अडचण करून ठेवायची म्हणून विचारतोय. म्हणजे आमची मनाची तयारी होईल आणि आमची चिडचिड वाचेल. आई साहेब माझं शेड्यूल तसं टाईट असेल बघा, पण प्रयत्न करेन. म्हणजे मी असेन पण म्हणजे. तुम्ही फाटे पडू नका. तुम्हाला जमणार आहे की नाही सांगा. अगं अक्का असं काय विचारतेस? आता सण आहे म्हणल्यावर ती असेलच की. यांची वाचा गेली आहे का? तुम्ही त्यांच्या प्रवक्त्या आहात, सेक्रेटरी आहात, काय आहात? आम्ही त्यांना प्रश्न विचारलाय, त्यांनी उत्तर देणं मस्त आहे. आई साहेब मी असेन. म्हणजे कदाचित सणाचे 4 दिवस थांबायला नाही जमणार मला, पण मी जास्तीत जास्त वेळ काढीन. फार अपेक्षा नाही आहे आमची. लक्ष्मीपूजनाला 1/2 दिवस घरी राहिलात तर पुरेस आहे. काय झालं? काही बोलायचंय काय? आईसाहेब कसं आहे बघा, मी सरकारी नोकर आहे, त्यामुळे कुठलाही शब्द मी तुम्हाला असा ठामपणे नाही देऊ शकत. हा आता हे पण सरकारी नोकरच होते, पण ह्यांच्यात आणि माझ्यात लई फरक आहे. हे SCP होते, मी साधी सब इन्स्पेक्टर आहे. हे नुसत्या डिपार्टमेंटचे नाही तर अख्खे जिल्ह्याचे निर्णय घेऊ शकत होते, पण मला तसं नाही करता यायचं. मला सिनियर्स आहेत, त्यामुळे जर कुठली इमर्जन्सी असेल आणि त्यांनी जर मला बोलून घेतलं, त्यांनी जर मला काही गोष्टी करायला सांगितल्या तर मला त्या कराव्याच लागतील. खरं तर मला तुमच्या सगळ्यांसोबत दिवाळी खरंच साजरी करायची आहे बघा. लई मनापासून इच्छा आहे माझी, पण मी आत्ताच काही नाही सांगू शकत. हा मी प्रयत्न नक्की करेन. गुड. आपला मुद्दा कसा मांडावा याचं ट्रेनिंग तुम्ही रणजितरावांकडनं घेतलेलं दिसतंय. गुड. तुमचं हे उत्तर आवडलं आम्हाला. थँक्यू. या तुम्ही उशीर. हा येते. काय बरं, काय कारण असेल तुमच्या हसण्याला? नाही, किती योग्य आणि व्यवस्थित बोलली ना पोरगी. मग शिका त्यांच्याकडनं, नुसतं हसून नाही चालत. जिकीन की. काय रे, तुझा आशिलाला नाही असतं हे करायला? अहो मॅडम, विसरलात तुम्ही आपली मैत्री? आज ओळखतो का आपण एकमेकांना? हे बघ, ओळखीच्या नुसत्या गप्पा ऐकत बसायला इंटरेस्ट नाहीये मला. माहिती नाही तुला? हो माहिती आहे, प्रताप रावणकडून चूक झाली, पण चुका कोणाकडून होत नाही मॅडम. मला माहित होत तू आज येणार आहेस म्हणून, पण तुझं बोलणं एवढं लांबणार आहे ना हे माहिती नव्हतं.
काय आजकाल प्रॅक्टिस काय कमी चालली आहे का? ए सोनावणे, खूप टाइमपास करतोयस ना तू, त्यासाठी आलेस का इथे? नाही, एक मिनिट. त्यासाठी आलोय. अरे सोनावणे साहेब, तुम्ही इकड काय काय म्हणतोय तुमचा तो सभ्य सुशील आशील? सही करायला नाही आला गेल्या काही दिवसात? तब्येत बिब्येत बरी आहे ना त्याची? ए संजीवनी, नको तिथं तोंड चालू नकोस. कशासाठी आलीस ते सांग. मॅडम अहो, तुमच्या माहितीतले ते सोनार आहेत का? नाही, त्यांच्या घरात घरपोडी झाली, लय नुकसान झालंय बघा. बर मग मग काय नाही, आपण लिहून घेतली ना कंप्लेंट त्यांची. हे सांगायला आलीस का तू इथं? नाही नाही नाही, मी तुम्हाला हे सांगायला आले की मी चालले तिकडे चौकशीसाठी. म्हणलं जायच्या आधी तुमची परमिशन घ्यावी, नाहीतर नंतर परत त्यावर तुम्ही बोल बोल बोलणार मला. वेळ लागले का मला असं करायला? मला कसं माहिती, तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना. शट अप, जस्ट गो अँड इन्व्हेस्टिगेट. येस मॅडम. आणि जाता जाता त्या टोकड्या आणि वर्देला घेऊन जा. ओके मॅडम. काय सोनावणे साहेब, चहा प्यायला आलाय का पाजवायला आलाय? ए संजीवनी. येस येस मॅडम, हे काय गेट आउटच होत होते बघा. अण्णा, तुम्हाला आता कळालंच असेल की राजश्री नाम मात्र फक्त दर्शनी असणार आहेत. सत्तेच्या सगळ्या चाव्या आमच्या हातात असणार आहे हे बी लक्षात आलंच असेल तुमच्या. चांगलंय अण्णा. काल आमच्या दोन नंबरी भावाच्या बायकोनं काय प्रताप, नाही प्रतापरावांवर जो अन्याय झाला तो आलाय आमच्या कानावर. काय नाही हो, वर्दीचा माज आलाय त्यांना. अहो, त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवलं तर प्रतापरावांची काय कथा? असो, बाबूजी त्यांना योग्य शिक्षा देतील, नक्की देतील. कोण बाबूजी म्हणायचं? बाबूजी म्हणजे आमचे गुरु, ऋषिकेशचे खूप मोठे सिद्ध पुरुष आहेत ते. तो बी नादे म्हणायचा तुम्हाला, पण तुमच्या वहिनीन तुमचा भाऊ एकदम डॉस्क्यात गेलेत बघा. आमच्या दोघ बी सारख्याला वारक आहेत. तेच तर रगील. आता रणजित रावांबद्दल आम्ही तरी काय बोलाव. अहो, अंगावरची वर्दी जाऊन फालतू शेतकरी झाले, पण गुरमी काही उतरली नाही अजून. आमच्या लेखीविरुद्ध उभा राहतोय तुमचा भाऊ. हत्तीनं मुंगीची पर्वा करायची नसते. आणि राजश्रींच्या माग दादासाहेब ढाले पाटील आहेत आणि तुमचा सुद्धा पाठिंबा आहे. आहे ना? अहो, ढाले पाटलाच्या सुपुत्राशिवाय दुसरा कुणाला पाठिंबा देणार? बाबूजींची कृपा ठेवतो आम्ही. तुमचं जेवण झाल्यानंतर रात्री आपण चर्चा करूया. काय पोट उपाशी असलं ना तर मेंदूकडे रक्तस्राव वाढत जातो आणि माणूस उत्तेजित होतो आणि संवादापेक्षा वाद होण्याची जास्त शक्यता असते.
आणि वाद घालणं आम्हाला आवडत नाही. मी संध्याकाळपासून तुमची वाट बघतोय. दिवसभरातून 12 फोन केलेत, बरं कॉल बॅक असा मेसेजही केला, पण तुम्ही कामात अत्यंत बिझी होतो आम्ही. फोनवर बोलणं आमच्या तत्वात बसत नाही. मोबाईल फोन अत्यंत निरर्थक गोष्ट आहे असं आमचं मानणं आहे. काय, समोरचा माणूस बोलतो एक आणि ऐकणारा समजतो दुसरंच. त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष फेस टू फेस बोलणं कधी बी बेस्टच. तसा मेसेज केला असता ना रणजितराव, आम्ही काय बोलतोय ना ते तुमच्या डोक्यात बसत नाहीये. मेसेज आणि आम्ही, हे मेसेज बिशेज करणं आमच्या कामात बसत नाही. हरकत नाही, या बसून समक्ष बोलू. तुम्ही न ऐकण्याची भीष्म प्रतिज्ञाच केली आहे का दादासाहेब? प्लीज, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. प्लीज. दादासाहेब एक मिनिट, तुम्हाला काही सांगायचंय, काही विचारायचंय? सांगायचंय वाटलंच. बोला. आज ऑफिसला गेलो होतो. ते बोलणं झालंय आपलं. आम्हीच तुम्हाला सोबत ऑफिसला नेणार होतो, पण आमचं बाहेर काम निघालं म्हणून आम्ही ऑफिसला गेलो नाही. पुढे बोला. तर आपल्या ऑफिसमधले नवीन कारभारी कृष्ण मोहिते. कारभारी नानाच आहेत, ते सोडा, पुढचं बोला. त्या कृष्ण मोहितेंचं वागणं जरा विचित्र वाटलं मला. जरा भाबडा येतो. नाही दादासाहेब, मला तो भाबडा नाही वाटला, उलट. का, काय झालं? मी फायलींचं कपाट उघडायला गेलो तर त्याने मला उघडू दिलं नाही. रणजितराव, कृष्ण मोहिते असा कधी वागतच नाही. काही ना काही कारण तर दिलं असेल त्याने. नाही, विनाकारण आम्ही कोणाला माजूच देत नाही. हो, त्याने कारण दिलं, म्हणाला कपाटाची चावी हरवली. बघा, म्हणलं ना, काही ना काही कारण असणारच. औरंगजीतराव आता माणूस म्हणलं तर चुका होणारच. आता तेवढ्यासाठी त्याला काय सोळावर देऊ का? नाही, तुम्ही म्हणत असाल तर आता त्याला नोकरीवरून काढून टाकतो. दादासाहेब काम डाऊन. हे बघा, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका. मला त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे कारण पटलं नाही. आणि हे असं कधीपासून व्हायला लागलं? आय मीन, आपल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींच्या चाव्या नानांकडे असतात. नानांशी बोललो तर ते म्हणाले हल्ली माझ्याकडे कुठलीच चावी नसते. रणजितराव, काला परत्वे गोष्टी बदलत राहतात. बदल ही एकच गोष्ट कायम असते आयुष्यात. लय गोष्टी बदलल्यात आता. नानांचं आता वय झालंय, नानांना पेलवत नव्हतं, म्हणून त्यांचे खांदे आम्ही मोकळे केले. नाही दादासाहेब, मला पटत नाहीये. तुम्हाला गोष्टी पटाव्यात म्हणून सांगत नाहीये, जे आहे ते सांगतोय. तुम्ही काही लपवत तर नाही आहात ना माझ्यापासून? दादासाहेब भाऊजी, तुमच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येऊ का? नको. काय रणजितराव, तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आला? तशा या आत्ता कॉफी घेऊन आले ना, तसा यांनी प्रॉब्लेम आणला. कसं आहे, तुमच्यापासून गोष्टी लपवणारी इतकी माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत की प्रत्येकाचा तुम्हाला संशय यायला लागलाय. दादासाहेब तसं नाहीये. तसंच आहे. नाही काय रणजितराव, ज्यांच्यावर तुम्ही संशय घ्यायचा ना त्यांच्याकडून कॉफी घेताय. आणि जी लोक तुमच्यासाठी आदरस्थानी आहेत, तुमच्यापेक्षा वयानं मोठी आहेत, या घरासाठी झिजली आहेत, त्यांच्यावर तुम्ही संशय घेताय. झालं तुमचं? नाही, तुमचं जरी झालं नसलं तरी आमचं झालंय.
घ्या, ती कॉफी घ्या, थंड होईल. आणि आम्ही इथं थांबलो तर आमचं मस्तिष्क गरम. माफ करा मला, मी केलेल्या चुकांमुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागतंय. आणि ते पण तुमची काही भी चूक नसताना. माफ करा. काय काय नवीन उपाय करायला सांगतील तुमचे बाबूजी? कुत्रा पाळणं ठीक आहे, मांजर पाळणं ठीक आहे, क्रोध खूप आलो. तस पण लग्न झाल्यापासून हसतमुख चेहरा फार कमी वेळा बघितलाय तुमचा आम्ही, पण गेल्या वर्षभरात असा रागानं तमतमलेला, तो राग कंट्रोल करण्यासाठी असं नागपुडी फुगवलेला चेहरा लई वेळा पाहिलाय. तुम्हाला जर आमचा चेहरा बघायचा नसेल, घर खूप मोठ आहे, बाहेर निघा. अर्धांगिनी बायकोत ना आम्ही तुमची, काही गोष्टींना दुसरा ऑप्शन नसतो ना, त्यातली ही गोष्ट. राजश्री आमचं डोकं गरम आहे, उगाच तुम्ही पोळून घेऊ नका, पस्तावाल. पस्तावा होतोय ना आमचं, ऐकलं नाही त्याचा पस्तावा होतोय ना? सांगितलं होत लोह चुंबक लोखंडाला कसं ओढून घेत, तस ती पोरगी आपल्या नवऱ्याला. ओ तुमची बुद्धी किती, तुम्ही बोलताय किती. चमड्याचं आहे म्हणून टिकलंय, मातीचं असत ना तर फुटलं असतं आणि आम्ही सुटलो असतो. बाबूजी बाबूजी तुमची आज्ञा म्हणून आम्हाला यांना सहन करावं लागतंय. वड्याचं तेल वांग्यावर काढायची सवयच ना, आणि आमच्यामुळे नाही बरं का, रणजित बाबूजी म्हणून तुम्हाला राग कंट्रोल करावा लागतोय. तुमचा भाऊ काय स्वस्त बसणार आहे का? तुमच्या कामात दखल घेईल आणि तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढेल. वास येणाऱ्या गोष्टी अशा लपवून ठेवता येत नाहीत, वासामुळे लगेच बाहेर येतात. राजश्री आओ. नाही वरडा, तुम्ही वरडा, आमच्या सांगावर वरडा. आम्ही हक्क दिला ना तुम्हाला, गळ्यात हे टोरलं बांधून, कपाळाला कुंकू लावून. आता त्या दिवशी तुम्ही तुमच्या फेवरेट नोकराला सांगून त्या कपाटाच्या किल्ल्याला लपवल्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही की नाही, तेवढ्या पुरती फक्त वेळ मारून नेलीत तुम्ही. जर रणजित भाऊजींनी उद्या दुसऱ्या माणसानं बोलवून ते कपाटाचं लॉक तोडून घेतलं, मग त्यांना लगेच कळेल ना तुमच्या माणसानं किल्ली का लपवली होती. ते जी काय तुमची निळी हिरवी लाल पिवळी फाईल असेल ती त्यांना सापडणार, मग त्यांचं फावल. आणि तुम्ही करत बसा बाबूजी मार्ग, बाबूजी मार्ग. तुम्हाला सांगतोय अजूनही वेळ गेलेली नाही, त्या पंजाबरावच्या पोरीला घराबाहेर काढा. ज्या दिवशी ती पोरगी घराबाहेर पडेल की नाही, तुमचा भाऊ पावरलेस होते की नाही बघा. अहो ती पोरगी रणजित भाऊजींचा बॅकबोन आहे हो, घराबाहेर पडली की तोच कसा कडकन मोडतोय बघा. ज्या पोरीचं तोंड आमचा भाऊ पाहत सुद्धा नाही, ती पोरगी आमच्या भावाचं बॅकबोन. तुमच्या बुद्धीचं दिवाळ निघालंय राजश्री. असं तुम्हाला वाटतंय? आमचं ऐका, फायद्यात राहिला हो. वाटलं तर एकदा बाबूजींशी बोलून घ्या ना, विचार त्यांना.